आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि थोर अभ्यासक चौथ्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पुण्यामध्ये अनेकदा त्यांना ऐकण्याचा मला संधी मिळालेली आहे. प्राध्यापक शेषराव मोरे माझ्या आधी ज्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण आपले विचार मांडले ते धारूरकर सर, कुरुंदकर सरांचे सगळे परिवारातील सदस्य दीपनाथ पत्की, शोभा, विश्वासराव, त्यांचे सगळे सहकारी ज्यांनी या कामामध्ये फार पुढाकार घेतले ते पांडे सर, श्रीनिवास पांडे, समोर बसलेले अनेक ज्यांना कुरुंदकरांचा प्रेम लाभलेला असेही आहेत आणि जे त्यांचे चाहते असेही आहेत. पुण्यामध्ये कुरुंदकर सरांच्या बरोबर एक दोनदा भेटायचा मला योग आला होता. वारंवार तो योग येऊ शकला नाही, फार उशिरा त्यांची भेट झाली. एका मीटिंगमध्ये आम्ही भेटलो होतो, साधनामध्ये मुस्लिम सत्यशोधक मंडळाची मीटिंग होती आणि त्या मीटिंगच्या दिवशी फक्त एक सदस्य आणि मी, म्हणजे कुरुंदकर सर आणि आम्ही दोघे तिघेच होतो, बाकीच्या कोणाला त्या दिवशी वेळ मिळाला नाही. माझ्याबरोबरच्या एका मित्रांनी एक प्रश्न काहीतरी विचारला मोगल राजांच्या संदर्भामध्ये आणि नंतर त्याचं 1.5 तास उत्तर, म्हणजे ती एक अपूर्व मेजवानी होती आणि तशी संधी वारंवार मिळाली असती तर बरं झालं असतं. पण त्यानंतर एक वर्षभरामध्ये त्यांच्या निधनाची बातमी ऐकावी लागली. कुरुंदकर सरांनी जे काही साहित्य लिहून ठेवलेलं आहे ते साहित्य आज देखील सगळ्यांना मार्गदर्शक ठरते. अनेक संघटनेच्या अभ्यासवर्गामध्ये त्यांचं पुस्तक, त्यांनी मांडलेले जे काही विचार आहेत त्याचे उपयोग होते. विशेषतः इथे आपले ज्यांनी ई बुकचं हे काढलेलं आहे मुंजाळ सर, त्यांना कल्पना असेल की फेसबुकवरती ज्या अनेक गोष्टी चालू असतात तर अनेक जण चर्चेमध्ये कुरुंदकरांच्या काही वाक्यांचा, कुरुंदकरांच्या विचाराचा कोट करतात आणि हे ई बुकवर किंवा सॉरी इंटरनेटवरती ज्या लोकांच्या विचाराची दखल घेतली जाते असे फार कमी आहेत आणि कुरुंदकर सरांना ते भाग्य लाभलेलं आहे. तेव्हा कुरुंदकर सरांचा मी पण एक चाहता आहे. त्यांच्या सगळ्या मताशी सहमत असेनच असे नाही, पण त्यांनी जे विचार मांडलेले ते खूप महत्त्वाचे आहेत. सर्वात महत्त्वाचा जो विचार त्यांनी सेक्युलरिझमच्या संदर्भामध्ये मांडलेला आहे ते असं म्हणतात की मला ही चिंता नाही की मुसलमान इथे धर्मनिरपेक्षता स्वीकारतात का नाही, मला चिंता आहे की इथला बहुसंख्य समाज, हिंदू समाज हा आधुनिक होण्याच्या दृष्टीने किंवा सेक्युलरिझम दृष्टीच्या स्वीकारण्याच्या दृष्टीने जर पुढे गेला नाही तर ते जास्त त्रासदायक ठरेल किंवा त्या देशाला आणि त्या समाजाला देखील ते मागे नेण्याचं ठरेल. मी कुरुंदकरांशी त्या अर्थाने सहमत आहे की माझेही विचार तसेच आहे. मला स्वतःलाही तसंच वाटतं की मुस्लिम समाजाने देखील त्या अर्थाने आधुनिक धर्मनिरपेक्षतेचा विचार स्वीकारायला हवा. कुरुंदकरांची तक्रार अशी आहे की मुस्लिम समाज हा अतिशय कर्मठ आहे. मुस्लिम राजकारण जे स्वातंत्र्य चळवळीच्या वेळेला घडलं त्याचाही परिणाम आणि त्याचा आधार घेत घेत त्या काळातला हिंदुत्ववाद वाढलेला आहे. आणि अनेक मुस्लिमांचं असंही मत आहे की हिंदुत्ववादाच्या वाढत्या प्रभावामुळे मुस्लिम जातीवाद वाढतो आहे. दोघे एकमेकांचा आधार घेतात पण दोघांचं स्वतंत्र अस्तित्व आहे. एक लक्षात घ्या की या देशामध्ये आपण असं गृहीत धरूयात, म्हणजे अनेकदा कॉलेजमध्ये ज्यावेळी मी चर्चेला जातो आपण सेक्युलर का आहोत, आपली घटना सेक्युलर का आहेत, आपण सेक्युलरिझम का स्वीकारला याची ज्यावेळी चर्चा होते त्यावेळी बहुसंख्य लोक सांगतात की आपल्या देशामध्ये वेगळ्या धर्माचे, वेगळ्या जातीचे लोक राहतात आणि म्हणून आपली संविधान, आपली राज्यघटना ही सेक्युलर आहेत, आपण सेक्युलर आहोत. म्हणजे याचा अर्थ असा का मी विचारतो की समजा या इथे मुसलमान नसते, ख्रिश्चन नसते, ज्यू नसते, पारसी नसते तर हिंदू राष्ट्र करता आलं असतं. तर हा लोकांना वाटतं बरोबर आहे, निश्चित करता आलं असतं. इथे ज्या अर्थी मुसलमान, ख्रिश्चन आणि सगळे आहेत म्हणून आपल्याला कुठेतरी सेक्युलरिझम स्वीकारावा लागलेला आहे. प्रत्यक्ष हे खरं नाही, किंवा मी असं म्हणतो की जरी या देशामध्ये फक्त हिंदू असते तरी आधुनिक प्रश्नाला भिडताना
हिंदू राष्ट्र म्हणता येईल म्हणजे म्हणता येणार नाही असं नाही आहे, पण हिंदू धर्मावर आधारित आधुनिक राष्ट्र उभं राहू शकत नाही. कुराणाच्या आधारावरती आधुनिक इस्लामिक राष्ट्र उभं राहू शकत नाही. बायबल किंवा तत्सम धर्मग्रंथाच्या आधाराने ख्रिश्चन राष्ट्र उभं राहू शकत नाही. काही ख्रिस्ती राष्ट्र आहेत, काही इस्लामिक राष्ट्र आहेत. हिंदू राष्ट्र कालपर्वापर्यंत होतं, आज तेही संपलं. हिंदू राष्ट्र जरी नसलं तरी हिंदू राष्ट्र असल्याची कल्पना अनेकांना आहे, भावना आहे तशी. प्रत्यक्ष सगळेच धर्मग्रंथ, या धर्मग्रंथातल्या अनेक गोष्टी, म्हणजे मी सगळ्या धर्मग्रंथातल्या अनेक गोष्टी आजही लागू आहेत. त्याच्यामध्ये सगळ्या धर्मग्रंथामध्ये खूप चांगल्या गोष्टी किंवा सगळ्या धर्मामध्ये चांगली मूल्यं सांगितलेली आहेत, पण अनेक मूल्यं ही कालबाह्य झालेली आहे. आणि हीच मांडणी कुरुंदकरांनी वेगळ्या पद्धतीने ही केलेली, आणि त्या अर्थाने आम्ही एक समविचारी आहोत. म्हणजे हे विचार मी कुरुंदकरांची पुस्तकं वाचून माझे विचार झाले असं नाही, तर मी पूर्वीपासून हे विचार मानत होतो. पण ज्यावेळी कुरुंदकरांच्या पुस्तकामध्ये देखील विचाराचं मला प्रदर्शन झालं किंवा दर्शन झालं, त्यावेळी मला हे बरं वाटलं की आपली विचार एक योग्य दिशेने योग्य ट्रेकवर आपलं चालू आहे. तर हा जो भाग आहे की अगदी पाकिस्तान हे स्वतःला इस्लामिक स्टेट म्हणवतं आहे, पण पाकिस्तानच्या घटनेमध्ये देखील अनेक गोष्टी ज्याला आपण सेक्युलर म्हणतो त्या आहेत. किंबहुना खरं तर उत्क्रांतीच्या सगळ्या इतिहासाचा जर आपण विचार केला तर जसं मानवाचा उत्क्रांतीचा एक विषय, तसं धर्मविचाराचं देखील एक उत्क्रांती आहे. सगळे धर्म एकावेळी आलेले नाही, एका पाठोपाठ एक दुसरा धर्मविचार, तिसरा धर्मविचार, आणि प्रत्येक धर्मविचार ज्यावेळी निर्माण झालेला आहे त्यावेळी त्या त्या ठिकाणी त्या त्या काळी, मी ठिकाण देखील म्हणतो म्हणजे स्थळ आणि काळाचा संदर्भ, स्थळ आणि काळाच्या त्यावेळच्या ज्या काही समस्या असेल त्या समस्येला भिडण्याचं काहीतरी त्याच्यामध्ये सामर्थ्य असतं, म्हणूनच ते धर्म प्रस्थापित होतात. आध्यात्मिक विचारावरती केवळ नाही, जगामध्ये जेवढे धर्म निर्माण झाले त्या काळातले जर तुम्ही सगळे संदर्भ बघितले तर ते आध्यात्मिक प्रश्न नाही आहेत, तिथले सामाजिक राजकीय आर्थिक हे सगळे प्रश्न त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. इथे यज्ञामध्ये पशुबळी दिले जात होते म्हणून त्याचा विरोध झाला आणि नंतर त्याच्यातून बौद्ध धर्म आणि जैन धर्म निर्माण झालेले आहेत. अनेक म्हणजे याच्यामध्ये अनेक गोष्टी सांगता येईल. आणि किंबहुना संविधान देखील, संविधानामध्ये ज्यावेळी संविधान निर्माणाची प्रक्रिया सुरू होती त्यावेळी आपल्या देशाच्या समोर जे प्रश्न होते त्या प्रश्नाला भिडण्याची सगळी जी काही त्याच्यामध्ये तरतूद आहेत ती त्याच्यामध्ये आपल्याला दिसते. नागरिकांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख करताना संविधानामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रत्येक नागरिकाला, म्हणजे बाकी मी सगळं अभिव्यक्ती वगैरे त्याच्याबद्दल बोलत नाही आणि तो विषय नाही आता, फक्त एक त्याच्यातला एक कलम फक्त सांगतो की प्रत्येक नागरिकाला आपापल्या आवडीप्रमाणे पेशा स्वीकारायचा, व्यापार उदीम करायचा स्वातंत्र्य, मूलभूत स्वातंत्र्य. तर जगाच्या कुठल्याही घटनेमध्ये असं असू शकत नाही, असायचं कारणच नाही की असतंच ना, स्वाभाविक धरलेलं आहे की प्रत्येकाने आपापल्या आवडीप्रमाणे व्यवसाय करावा. पण तसं नसतं. आपल्या इथली जी व्यवस्था आहे, आपल्या व्यवस्थेमधल्या जाती व्यवस्थेनी प्रत्येक जातीच्या लोकांनी कुठल्या व्यवसाय करायचा ते ठरवून दिलेलं आहे. व्यवसाय बदलायची परवानगी नव्हती, व्यवसायाला नकार देण्याची परवानगी नव्हती. त्या पार्श्वभूमीवरती अशी वाक्य आली. जर तशी व्यवस्था नसती तर संविधानामध्ये हे वाक्य आलं नसतं आपल्याला कदाचित खरं वाटणार नाही. पण 1956 साली ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं आणि त्यावेळी त्या समाजाला सांगितलं, दलित समाजाला, की यापुढे मेलेले गुर ओढून न्यायचे नाही, मेलेल्या गुराचं मांस खायचं नाही. ओके. प्रत्यक्ष ज्यावेळी अशा घटना घडल्या गावामध्ये बातमी यायची त्या दलित वस्तीमध्ये की अमका पाटलाचा बैल मेला आणि तुम्ही घेऊन जा, आता ते परंपरा अनेक वर्षाची काही ठिकाणी गेली आणि काही ठिकाणी लोकांनी नकार दिला की आता आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं मेलेली गुरं न्यायची नाही आणि मेलेल्या गुराचं मांस खायचं नाही, आम्ही करणार नाही. तर त्यावेळी दलित वस्तींच्यावरती हल्ले झालेले, काही ठिकाणी त्यांना बहिष्कृत केलेले, तुम्ही नाही केलं तर कोण करणार? आणि त्यांच्यासमोर खरोखर प्रश्न होता की कसं करायचं, कोण करणार, याची काही कधी विचारच केलेला नव्हता, आपलं काम करायचं. संविधानामध्ये हे वाक्य त्यासाठी आलेले. इस्लामच्या उदयाच्या बाबतीत मी काही बोलणार नाही, एकेश्वरवादाचा ते फार मोठा इतिहास आहे. पण प्रत्येक धर्माचा जो भाग असतो ते धर्माचा विचार येण्याचे कारण फक्त आध्यात्मिक नसतं तर त्या त्या ठिकाणच्या त्या त्या काळाच्या
ज्या समस्या असतात त्या समस्याच्या संदर्भामध्ये भिडण्याचं काहीतरी त्याच्यामध्ये एक ताकद असते, आणि म्हणून तो धर्म लोकांच्या मध्ये रुजतो, पोचतो आणि लोक स्वीकारतात. कालांतराने तो विचार हळूहळू कालबाह्य होतो, कारण की लोकांच्या समस्या बदलत जातात. आणि आज ज्या ठिकाणी आपण आज आहोत, आज आपल्या ज्या समोर ज्या समस्या आहेत, त्या समस्याला सामोरे जाण्यासाठी कुठल्याही धर्मग्रंथातल्या सगळ्या तरतुदी उपयोगी पडणार नाही. प्रत्येक धर्मातल्या काही काही गोष्टी उपयोगी पडू शकतील, सगळे धर्म टाकावे असंही नाही आहे, आणि कुठलाही धर्म आज त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी लागू होतील असंही नाही. एवढा साधा सोपा याच्यातला एक अर्थ आहे, आणि हा अर्थ कुरुंदकर सरांच्या मांडणीमध्ये वारंवार आलेला आहे. काही गोष्टी याच्यामध्ये ज्यावेळी आपण सेक्युलरिझमची चर्चा करतो त्यावेळी धर्मवादी राजकारणाची चर्चा करावी लागते. आत्ताच्या सरांनी एक उल्लेख केला कुरुंदकर सरांच्या याच्यामध्ये की अनेक जणांना पाकिस्तानचं आकर्षण असल्याचा उल्लेख आहे, आणि ते आहे खरं आहे. एक काळ होता, आणि किंबहुना जागर पुस्तक लिहिलेलं आहे त्याची जी पहिली आवृत्ती आहे ती 1969 साली आहे. 71 साली पाकिस्तानची फाळणी झाली, दोन तुकडे झाले, बांगलादेश निर्माण झाला, त्यानंतरची मांडणी वेगळी करावी लागते. पाकिस्तानचं आकर्षण असणारे काही लोक होते. 71 साली ज्यावेळी फाळणी झाली त्यावेळी जवळपास आकर्षण असणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने कमी झाली. कुठेतरी एखादा फटाका वाजवण्याचं जे असतं ते अनेक ठिकाणी ते ज्या गोष्टी असंतोष असतो तो व्यक्त करण्याचा, बाकी पाकिस्तानच्याबद्दल जर प्रेम असतं तर अनेक ज्यांना जायचं होतं ते त्याचवेळी गेले ना पाकिस्तान निर्माण व्हायचं. या सगळ्या गोष्टीची चर्चा करताना ज्या गोष्टी याच्यामध्ये मला मिसिंग दिसत आहेत या सगळ्या मांडणीमध्ये, त्या गोष्टी मी आपल्यासमोर काही मांडू इच्छितो की पाकिस्तानचा विचार किंवा टू नेशन थिअरी आणि सेक्युलरिझम याशीच सगळी चर्चा करताना काही गोष्टी आपल्याला त्याच्या बाबतीत बोलायला पाहिजे. मुळामध्ये या देशामध्ये धर्मावर आधारित दोन राष्ट्र निर्माण करण्याचा विचार हा पूर्णपणे चुकीचा होता. त्याचे प्रणेते कोण होते हा भाग परत वेगळा, म्हणजे महंमद अली जिनांनी मागणी केली त्याच्या आधी आणखीन कोणी कोणी ती मांडणी केलेली आहे. अगदी सावरकरांनी मागणी केलेली नाही पण टू नेशन थिअरीची मांडणी आहे, त्याच्या आधी सर सय्यद अहमद यांनी पण केलेली आहे, आणि लाला लजपतरायच्या याच्यामध्ये पण थोडासा तो भाग आहे. प्रामुख्याने त्या काळामध्ये ज्या काळामध्ये फाळणीला एक आकार आला तो निर्णय ब्रिटिशांचा होता. ब्रिटिश आणि दोस्त राष्ट्र दुसऱ्या विश्वयुद्धात जिंकलेली, त्यांनी फक्त भारताची फाळणी केलेली नाही, त्यांनी जर्मनीची फाळणी केली, त्यांनी कोरियांची फाळणी केली, त्यांनी अनेक देशांच्या फाळण्या केलेल्या आहेत. जगाचा भूगोल बदलण्याचं, अरबस्तानमध्ये पॅलेस्टाईन निर्माण करण्याचं सगळं काम त्या काळातल्या दोस्त राष्ट्रांनी केलेलं आहे. तेव्हा पाकिस्तानची मागणी इथल्या मुसलमानांना हवी होती असं आपल्याला प्राथमिकदृष्ट्या काही सांगता येण्यासारखी परिस्थिती नाही. ब्रिटिशांनी ते घडवून आणलं, मुसलमानांना देखील ते त्या बाबतीत अनेकांना वाटलं की बरोबर मिळायला पाहिजे. पाकिस्तान जे मागणारे मुसलमान होते त्याच्यातले फार कमी तिथे गेले, अगदी मुंबई पुण्यामध्येही मोर्चे निघालेत पाकिस्तान पाहिलाच पाहिजे. मी स्वतः काही बघितलेलं नाही तो काळ, मी त्यानंतर खूप काळानंतर जन्माला आलेलो आहे. पण त्या काळामध्ये मोर्चात जे नाचलेले होते त्याच्याबरोबर माझी चर्चा झाली होती. एक आमचे मित्र भेटले होते, नाही यार हम भी वो टाइम में नाच रहे थे, हमको क्या मालूम था ऐसा रहता वो. लोकांना खरेच अनेक गोष्टी कळत नाही, म्हणजे पाकिस्तान मागणारे काय किंवा हिंदू राष्ट्र मागणारे काय याचा अर्थ काय याला लोकांना पुरेसं माहिती नसतं. तर या गोष्टी आहेत. पुढचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा की का टू नेशन थिअरी चुकीची आहे. इवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या सगळ्या प्रश्नाची चर्चा करताना असं सांगितलं होतं की जर पाकिस्तान करायचंच असेल तर लोकसंख्येची अदलाबदल करा, म्हणजे एकदा कायमचा प्रश्न मिटेल. मुसलमानांचं सगळं तिकडे, उरलेले बाकी सगळे इथे, ज्यांना वेगळं राष्ट्र पाहिजे त्यांना पाकिस्तान निर्माण केल्यानंतर इथे परत मुसलमानांचा प्रश्न उरू नये, असा विचार धारण करणारे खूप लोक त्यावेळी होते. असा विचार धारण करणारे आजही लोक आहेत. अनेकांना अजूनही वाटतं की मुसलमानांना पाकिस्तानमध्ये पाठवून द्यावं असं वाटतं. आता हा जो विचार आहे या विचारामागची अमानुषता नेमकी काय आहे या बाबतीतल्या काही गोष्टी जर आपण समजून घेतल्या नाही तर मात्र खूप मोठे प्रश्न निर्माण होतील. आणि मला ते कुरुंदकर सरांच्या पुस्तकामध्ये देखील या गोष्टीचा कुठेतरी एक एब्सेन्सी जाणवली, आणि या विषयावरती मी थोडंसं इथे बोलेन. आणि या प्रश्नाच्या बाबतीत मला असं वाटतं की आज ती चर्चा नक्की व्हायला पाहिजे.
का नको? एक लक्षात घ्या की माणसांची जी ओळख असते ती फक्त धर्माची नसते. भारतातले सगळे हिंदू एकसारखे आहेत का? तर एकसारखे नाहीत, साम्य आहे पण एकसारखे आहेत का? नाही आहेत. बंगालचा हिंदू, केरळचा हिंदू, काश्मीरचा हिंदू, तामिळनाडूचा हिंदू फरक आहेत, गुजरातचा हिंदू, आसामचा हिंदू फरक आहेत, सगळे एकसारखे नाही आहेत. मग त्याच्यामध्ये मी आणखीन पंथ उपपंथामध्ये जात नाही, शैव वैष्णव किंवा लिंगायत किंवा आणखीन बरेच पंथ उपपंथ आहेत त्याच्यामध्ये मी शिरत नाही. शिरायचं असेल तर ते तसं फार अवघड नाही, पण कारण नाही त्याच्या शिरायचं, कारण की ते सगळे आपण सुज्ञात जाणतात. माणसांची जी ओळख असते ती धर्म असते, माणसांची ओळख प्रांत असते, माणसांची ओळख जात असते, माणसांची ओळख वंश असते, अनेक गोष्टी जोडलेल्या असतात. एकाच वेळी चार पाच ओळखी असतात आणि या सगळ्या ओळखी खऱ्या असतात. जसं ते हिंदूंचं आहे तसंच ते मुसलमानांचं देखील आहे. याचं कारण काय की मुसलमान, भारतातले मुसलमान आणि भारतातले ख्रिश्चन हे बाहेरून आलेले नाहीत. बाहेरून मुसलमान आले आक्रमक मुठभर, कुठे त्याच्या पत्ताही लागत नाही. म्हणजे आज त्याच्यातलं कोणाला ओळखायचं असेल अवघड आहे. त्यांची संख्या किती तेही काही सांगता येणार नाही. अगदी ज्याला शुद्धतेचा आग्रह धरणारे काही असेल तर ते इराणी हॉटेल आहे त्याच्या मागे जो बसलेला असतो मालक आणि मागे कदाचित तो फोटो लावलेला असतो, कदाचित कदाचित तो शुद्ध इराणी असल्याचा दावा करतो तो खरा असायची कदाचित शक्यता आहे. कदाचित हे मी यासाठी म्हणतो की शुद्ध रक्ताचा दावा भारतामध्ये काही जगामध्ये कोणीही करू नये. त्यातल्या आपण तर अजिबात करू नये की युरोपमध्ये अनेक देश असे आहेत की ज्या देशामध्ये जर आपण गेलो तर तिथल्या माणसांचा रंग सारखा असतो, त्या माणसांच्या केसाचा रंग जवळपास एकसारखा असतो, त्या माणसांच्या डोळ्याचा रंग एकसारखा असतो, सिमिलॅरिटी असते. म्हणजे ज्याला एक शरीराची ठेवण आणि कातडीचा रंग हा जवळपास सारखा असतो एकाच प्रकारची माणसं आपल्याला भेटतात. पण भारतात तसं नाही, इतक्या विविध प्रकारचे. एकाच घरामध्ये एखादा भाऊ गोरा असतो, एखादा काळा असतो, एखाद्याचे घोर डोळे घारे असतात, एखाद्याचे काळे असतात, कोणाचे कुरळे केस असतात, कोणी सरळ केस असतात. इतकं वैविध्य आहे. याचा अर्थ एवढाच की इराण असो की आपण असो, आपले सगळे पूर्वज हे फार प्रेमळ होते आणि चांगलं होतं, त्याच्यामध्ये वाईट काही नाही. हे ही वास्तविकता आपण मान्य केली पाहिजे. एनिवे, माझा जो मुख्य मुद्दा आहे तो लक्षात घ्या की भारतातले मुसलमान आणि भारतातले ख्रिश्चन हे धर्मांतरित आहे. त्यांनी धर्म बदललेला आहे. धर्म बदलायची कारणं मी त्याच्यामध्ये फार शिरणार नाही, दोन तीन फक्त त्याच्यामध्ये अगदी कमीत कमी वेळामध्ये सांगायचा प्रयत्न करेन. सगळ्यात मोठं कारण त्याच्यातलं ते अस्पृश्यता आणि पराकोटीची जातीव्यवस्था जी काही होती त्याच्यामध्ये, ज्या कारणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने 1956 साली धर्मांतर केलं, त्याने प्रयत्न केला. पाणवठ्यावरती पाणी भरू देत नव्हते, मंदिरामध्ये जाऊ देत नव्हते, जगामध्ये दुसरा एकही धर्म असा माहिती नाही. अनेक धर्म असे आहेत की परधर्मीयांना प्रवेश देत नाही, पण स्वधर्मीयांना प्रवेश नाकारणारा जगातला एकमेव धर्म आहे. ज्या पद्धतीने दलितांशी वागले त्यामुळे दलितांना ज्या ज्या वेळी संधी मिळाली त्या त्यावेळी त्यांनी दुसरा धर्म स्वीकारला, कधी बौद्ध धर्म स्वीकारला, कधी इस्लाम स्वीकारला, कधी ख्रिश्चन स्वीकारला, जे काही संधी मिळाली की बदलतात धर्म. हा साधा भाग आहे की जिथे सन्मानाने वागणूक मिळत नाही तिथे आम्ही का राहावं, एवढा साधा त्याच्यातला भाग आहे. हे प्रमुख कारण आहे. दुसरं कारण मग राजकीय हिता संबंध, म्हणजे जे जोधा अकबर सिनेमामध्ये दाखवलेलं आहे, दिल्लीच्या बादशाहचं आपल्यावरती आक्रमण होऊ नये म्हणून काही राजा राजवाड्यांनी तिथे धर्म बदलला. जातीव्यवस्था व्यवसाय बदलू देत नव्हती. 400-500 वर्षापूर्वी कापड उद्योगामध्ये शिरण्यासाठी त्यावेळी कापड उद्योग भरभराटीस होता, काही जाती जमातींनी धर्म बदलला. UP आणि बिहारमध्ये जे अन्सार मोमीन जुलाहा नावाच्या जाती आहेत त्यांनी त्या काळामध्ये कापड उद्योगामध्ये शिरण्यासाठी धर्म बदलला. त्याच्यातले काही लोक भिवंडी मालेगावमध्ये स्थलांतरित झालेत. हा भाग आहे त्याच्यामध्ये. मिशनरींच्या प्रभावामुळे काही लोक ख्रिस्ती झाले. मिशनरांनी अनेक ठिकाणी ज्या सेवा नेल्यात, आरोग्य, शिक्षण आणि चॅरिटी, हेतू धर्मांतराचा होता का? होता. शुद्ध धर्म, शुद्ध हेतू होता. पण या सेवा नेल्या ना, एक लक्षात घ्या की लोक, सर्वसामान्य माणसं ज्यावेळी धर्म बदलतात त्यावेळी धर्मग्रंथ वाचून बदलत नाही. म्हणजे एका बाजूला गीता मनुस्मृती ठेवली, दुसऱ्या बाजूला बायबल ठेवलं, तुलनात्मक अभ्यास केला, किंवा एका बाजूला गीता ठेवलं आणि दुसऱ्या बाजूला कुराण ठेवलं आणि तुलनात्मक अभ्यास केला, असं कोणी या भानगडीत पडत नाही. सर्वसामान्य माणसाला जे धर्म कळतो ते धर्म मानणाऱ्या माणसांचं आचरण कसं आहे त्याच्यावरून कळतं.
हा माणूस खूप चांगला वागतोय, त्याचा जो काही धर्म असेल तो चांगला असेल. आमच्या पुण्यामध्ये नाना भवानीपेठमध्ये भाई टिळेकर नावाचे आमचे कम्युनिस्ट कार्यकर्ते आहेत, प्रचंड लोकप्रिय, आणि भवानीपेठ नानापेठमध्ये सगळ्या लोकांच्या सुखदुःखामध्ये असायचे. सर्व मान्य व्यक्तिमत्व, जरी कम्युनिस्ट होते तरी काँग्रेस काय जनसंघ त्यावेळचं सगळ्यांचे ते आवडते. भाई टिळेकर म्हटल्यावर सर्व मान्य. आता त्याला मानणारे जे लोक होते त्यांना एवढं माहिती होतं की हा माणूस चांगला आहे, म्हणजे कम्युनिझममध्ये काहीतरी चांगलं असायची थोडीफार शक्यता आहे. ग्रंथवाजाच्या भानगडीत कोणी पडत नाही. तेव्हा त्या काळामध्ये ज्यांनी धर्मांतर केलं, जे मुसलमान झाले, त्यांनी कुराण वाचून धर्म बदललेला नाही. त्यांनी त्या काळामध्ये जे सुफी संत आले, त्या सुफी संतांच्याकडे पाहून आपला धर्म बदललेला आहे. काय होतं सुफी संतांकडे? सुफी संतांच्याकडे एक चांगली वागणूक होती. आलेल्या माणसाला एका ताटामध्ये सात मुसलमान जेवतात, आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला किळसवाण वाटतो, पण ज्या लोकांना सतत दूर लोटलेलं आहे त्या माणसाला जर एखादा संत आपल्याला ताटामध्ये जेवायला बोलवत असेल, आकर्षण वाटतं. नमाज पडायची वेळ झाली, सात लोक म्हणजे सगळे एका रांगेमध्ये थांबा, कुठल्याही जातीच्या असेल त्याच्या विचारायच्या नाही, आतमध्ये येताना जात धर्म विचारत नाही, कोणी येऊ शकतं अशी ती त्यावेळची व्यवस्था होती. आणि या सुफी संतांच्याकडे पाहून लोकांना धर्म बदलावासा वाटलं. बरं, सुफी संतांच्या ज्यावेळी आपण म्हणतो आणि ज्याचा उल्लेख धारूरकर सरांनी पण केला की ते 15व्या शतकामध्ये काही तुकारामांचाही उल्लेख केला, संतांनी केलं, तर भक्ती संप्रदाय आणि सुफी संप्रदाय हे या देशातल्या दोन महत्त्वाच्या धारा आहेत की ज्यांनी या देशामध्ये एका अर्थाने एक अध्यात्माच्या नावाने पण सामाजिक आणि राजकीय क्रांती घडवली. ज्या ज्या गटांना आध्यात्मिक अधिकार नाकारलेले होते त्या त्या गटांना आध्यात्मिक अधिकार देण्याचा प्रयत्न केला, आणि त्यासाठी धर्माने धर्मामध्ये जी काही विषम व्यवस्था ज्याच्या आधाराने केली जात होती त्या भाषेच्या मुद्द्याला हात घातला. भाषेमध्ये पवित्र भाषा आणि लोकभाषा अशी जी विभागणी होती, पवित्र भाषेमध्ये सगळं धर्मशास्त्र आणि ते पवित्र ती पवित्र भाषा शिकण्याचा अधिकार दुसऱ्या कोणालाही नाही अशी जी व्यवस्था होती, त्या व्यवस्थेला आव्हान देण्याचं काम हे इथल्या भक्ती संप्रदायाच्या आणि सुफी संप्रदायाच्या लोकांनी केलेलं आहे. भारतातल्या कुठल्याही लोकभाषेच्या इतिहासाचा तुम्ही दांडोळा घ्या म्हणजे शोध घ्या तर ते कुठल्या तरी संतांकडे जाऊन थांबते. मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरे, चक्रधर स्वामी तुकाराम नंतर आले उशिरा, पण सुरुवातीच्या जर्मानेच. ओडिया आणि आसामी भाषा शंकरदेव आहेत. गुजरातमध्ये नरसिंह मेहता आणि त्याच्यापूर्वीचे काही संत चक्रधरनी गुजरातीमध्ये पण केलेले आहेत. दक्षिण भारतामध्ये, उत्तर भारतामध्ये संत तुलसीदास आहेत. आणि या सगळ्या संतांच्या छळ झालेला आहे. तुलसीदासानं तर सांगितलं, ज्यांनी वाल्मिकी रामायण संस्कृतचं रामचरित मानस या पुस्तक याच्यामध्ये भाषांतर केलं त्याला काय शिक्षा दिली? राम मंदिरमध्ये पाय ठेवायचा नाही. तुलसीदास प्रखर रामभक्त, आणि नंतरच्या काळामध्ये तो मशिदीमध्ये राहिला, राम नाम घेत राहिला, मशिदीच्या लोकांना खटकलं नाही, तुलसीदासांनाही खटकलं नाही, आणि बहुधा रामालाही खटकलं नसावं, कारण की राम त्यावेळी कुठल्या तरी एका पक्षाच्या ताब्यात कस्टडीमध्ये गेलेलं नव्हतं, मोकळा होता राम. तुकारामांचं काय छळ झाला मी सांगायला नको. सदैव वैकुंठाला गेले म्हणजे काय झालं? छळ सगळ्यांचा झालेला आहे. मुसलमान संतांचा छळ मुसलमानांनी केलेला आहे. संत बुलेशा, पंजाबमधला संत, ज्याने बॉबीमधलं ते गाणं लिहिलेलं प्रसिद्ध, बेशक मंदिर मस्जिद तोडो पण प्यार भरा दिल किसी का न तोडो, बुलेशा हे कहताय गाणं चंचल कुमारच्या आवाजातलं. हा बुलेशा, हा बुलेशा, त्याच्या भरपूर फॉलोअर्स होते पंजाबमध्ये. तिथल्या मुल्ला मौलींनी तिथल्या नबाबाकडे तक्रार केली, हा सगळ्यांना भ्रमित करतोय, मग ते त्या नबाबांनी जीआर काढला, गाणं बजाना बंद. 15 दिवस त्यांनी गाणं बजाना बंद केलं. 16 म्हटला मला फाशी द्या, काही करा, मी गाणं बजावणं थांबणार नाही, माझी इबादतची ही पद्धत आहे, भक्तीची ही पद्धत, गाणं बजावणं विराहणी. आपल्या इथे ज्या सगळ्या भजन आहे हे भजन हे भक्ती संप्रदायातला भाग आहे, हा काही मूळ धर्मातला नाही. मूळ धर्मामध्ये मंत्रतंत्र आहेत, इथे भजन आणलेच हे भक्ती संप्रदायाच्या लोकांनी. भजन जसे हिंदूमध्ये तसे मुसलमानांच्या मध्ये, कव्वाली म्हणजे काय भजन आहे, बरं प्रतीकही ठरलेली आहेत. राधाकृष्ण भक्त हा प्रेयसीच्या रूपात असतो, काही काही म्हणजे सगळेच असे आहे असे नाही, पण बऱ्याच वेळेला ही प्रतीकं वापरलेली. परमेश्वर हा प्रियकर, भक्त हा प्रेयसी, हे प्रतीक आपल्याला राधाकृष्ण आणि संतांच्या अनेक काव्यामध्ये आपल्याला दिसतं. कव्वालीमध्येही आहे, एक कव्वाली तर अतिशय प्रसिद्ध आहे,
साबरी ब्रदर्सची दिवाणी 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 मैं तो ख्वाजा की दिवाणी, लिहिणारा पुरुष गाणारा पुरुष, दिवाणी 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 मी दिवाणी कोणाची, ख्वाजाची म्हणजे परमेश्वराची। सिमिलॅरिटी हे सगळं जे आहे सांस्कृतिक भाग आहे। आपण ज्यावेळी धर्माचा विचार करतो आणि सेक्युलरिझमचा विचार करतो तर हे लक्षात घेतलं पाहिजे की संस्कृती आणि भाषा ही धर्म निरपेक्ष आहे। भाषेमध्ये सगळं कवर होत असं सगळे धर्म कवर होतात। धर्मांतराचाच विषय निघाला तर मी अजून काही याच्यामध्ये सांगू शकतो की जे मला बाकीच्या याच्यामध्ये सापडलं नाही। धर्माचा परिचय किती जुना आहे आपल्या इथे। पश्चिम किनारपट्टी पूर्ण महाराष्ट्र कर्नाटक केरळ इथे 4-5 हजार वर्षापासून अरब व्यापारी येण्याची प्रथा होती। इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माच्या आधीपासून ज्यू लोकांच्या कॉलनी इथे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ज्यू राहत होते। तेलाचा धंदा खाद्य तेलाचं टेक्नॉलॉजी त्यांनी इथे आणली आणि तेलाचा उद्योग करत होते। शनिवारी तेली म्हणायचे त्याने, शनिवारी उद्योग बंद ठेवायचे, उपवास करायचे। फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची वस्ती होती। तिथे एर्नाकुलमच्या तिथे कोचीन बंदर आहे, मट्टांचेरी नावाचं गाव आहे, तिथे त्यांची ती कॉलनी अजून मेंटेन केलेली हेरिटेज म्हणून। याच केरळमध्ये कोडुंगलूर नावाचं एक गाव आहे, तिथे येशू ख्रिस्ताच्यावर काम केलेला सेंट थॉमस येऊन गेला आहे, ख्रिस्ती धर्माचा प्रसार प्रचार करायचा प्रयत्न केला। आणि आपल्या इथे इतिहासाच्या पुस्तकामध्ये आपण वास्को डी कामापासून सुरू करतो, त्याच्यापूर्वी इतकं जुनं येऊन गेलं त्याचा उल्लेख पण नाही। आणि त्याच कोडुंगलूर गावामध्ये भारतातली पहिली मशीद आहे, इसवी सन 632 साली बांधलेली आहे, 629 साली बांधली, सॉरी 632 आहे, 629 साली। पैगंबराचं निधन 632 साली झालेलं आहे आणि पहिली मशीद भारतातली 629 साली, 3 वर्षा अगोदर पैगंबराच्या निधनाच्या। या अरब व्यापाऱ्यांच्या मार्फत त्या केरळच्या राजाला कळालं होतं की इथे काहीतरी चाललंय। चेरामन नावाचा राजा होता, तो तिथे गेला भेटायला मोहम्मद पैगंबरांना। तिथे त्यांची मोहम्मद पैगंबराच्या बरोबर भेट झाली का नाही त्याबद्दल दुमत आहे, काही लोकांचं म्हणणं झालं काही लोकांचं म्हणणं झाली नाही, पण परत त्यांना ते वाटेत त्यांचा मृत्यू झाला। आणि त्यांच्यावर जे सहकारी गेले होते त्यांना त्यांनी पत्र लिहून पाठवलं की हा धर्म चांगला आहे, आपल्या इथे आश्रय द्या। आणि ती पहिली मशीद तिथे बांधली कोडुंगलूर गावामध्ये, चेरामन नावाचा, चेरामन पेरुमल त्या राजाचं नाव होतं। गंमत म्हणजे हा जो सगळा परिसर आहे, केरळ आता नाव आलं, त्यावेळी त्रावणकोर स्टेट होतं। या त्रावणकोर स्टेटमध्ये सुरुवातीपासून भारताला स्वातंत्र्य मिळेलपर्यंत 1947 सालापर्यंत कधीही तिथे मुसलमान राजवट नव्हती, कधीही तिथे ख्रिस्ती राजवट नव्हती। ब्रिटिश फ्रेंच पोर्तुगीज सगळे आले पण त्रावणकोरच्या तिथे डायरेक्ट त्यांनी राज्य केले नाही। ब्रिटिशांनी मान्यता दिली होती पण प्रत्यक्ष कारभार त्यांनी केला नाही। म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा सगळा प्रदेश हिंदू राजांच्या ताब्यात होता। आणि या केरळमध्ये 25% मुस्लिम आहेत जवळपास। आता आकडेवारी नवीन काय सेन्ससमध्ये 25-22-23 झाली असेल, मला माहिती नाही किती झाली। आणि ख्रिश्चन 25%, जिथे मुसलमान राजवट नाही तिथे 25% मुसलमान आहेत, जिथे ख्रिश्चन राजवट नाही तिथे 25% ख्रिश्चन आहे। कशासाठी, कुठली प्रेरणा आहे, याचा कुठेतरी आपल्याला शोध घ्यावा लागतो। आणि पुढचा भाग येतो की धर्म जरी बदलला असला तरी त्यांना त्यांनी तिथली भाषा आणि संस्कृती बदललेली नाही। आज देखील तुम्ही जर गेलात केरळमध्ये तर तिथला मुसलमान तिथला ख्रिश्चन मल्याळम भाषेमध्येच बोलतो। मशिदीमध्ये नमाज अरबी भाषेमध्ये होते पण मशिदीमध्ये नमाजानंतर जे प्रवचन असतं बयान ते मल्याळम भाषेमध्ये असतं। तामिळनाडूमध्ये गेलात तर बयान तामिळ भाषेमध्ये असतं। भारतामध्ये मागच्या सेन्ससप्रमाणे 13.4% आणि आत्ताच्या सेन्ससप्रमाणे 14.2% मुसलमान आहेत। उर्दू भाषिकांची संख्या 5.2% आहेत। 9% मुसलमान असेल किंवा 8.5% म्हणजे निम्म्यापेक्षा की अधिक मुसलमान असेल की ज्यांची भाषा उर्दू नाही। इस्लामची भाषा उर्दू नाही। जगामध्ये जिथे जिथे मुसलमान आहे तिथे तिथे ती त्या त्या देशाची भाषा बोलतात। कुराण अरबी भाषेमध्ये आहे, उर्दू भाषेमध्ये नाही। उर्दू भाषा फक्त भारतामध्ये वापरली जाते, भारत आणि पाकिस्तान। भारतामध्ये ज्यावेळी म्हणतो पाकिस्तान भारताचा भाग होता म्हणून फक्त भारतात, त्या अर्थाने भारताच्या बाहेर कुठेही उर्दू भाषा वापरली जात नाही। भारतातून गेलेले काही व्यापारी दुसरीकडे काम करत असेल त्यांना उर्दू भाषा येत असते, पण प्रत्येक देशाची भाषा जी असते ती तिथल्या लोकांची भाषा असते। हजमध्ये ज्यावेळी जवळपास 150-200 देशाचे लोक त्या मक्केमध्ये येतात, प्रत्येकजण आपली आपली भाषा आपापले झेंडे आपापलं राष्ट्रीयत्व घेऊन येतो। तेव्हा भारतामधला जो मुसलमान आहे
तो त्यांनी धर्म या वेगळ्या कारणासाठी वेगळ्या काळामध्ये बदललेला आहे. ख्रिश्चनांचंही तसंच आहे. त्यांनी आपली संस्कृती सोडलेली नाही. त्यांनी आपला त्यांनी आपली भाषा देखील सोडलेली नाही. आता याला तीन प्रांत थोडेसे अपवाद आहेत, म्हणजे आपला महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा काही भाग असा आहे की जिथले मुसलमान तिथली प्रांतिक भाषा काही भागामध्ये वापरत नाही. काही भागामध्ये म्हणतो म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठवाडा, विदर्भ इथले मुसलमान दखनी भाषा बोलतात. त्यांना असं वाटतं की आपण उर्दू बोलतो, ती उर्दू वगैरे नसते. कोकणामधले मुसलमान महाराष्ट्रातल्या कोकणी भाषा बोलतात. त्यांनी त्यांची आडनावं देखील बदललेली नाही. तांबे, लांबे, चौगुले, धर्माधिकारी, ग्रामोपाध्ये, जोशी, नाईक, देशपांडे, पाटणकर, कासकर, दाऊद कासकर, हे सगळे आडनाव आज देखील मुसलमानांची आहेत. आमचे एक मित्र आहेत पॉलिटिकल कार्यकर्ते रत्नागिरीमध्ये, बाळ पाटणकर, आता त्यांचं वय 80 झालं, त्यामुळे आता त्यांना लोक बाळासाहेब म्हणतात. मुसलमान आहेत, अस्खलित मराठी बोलतात. कौतुक करायचं कारण नाही. आमचे शाहजिंदे आहेत, तुमचेही मित्र असेल कदाचित, त्यांना कधीतरी कोणीतरी सांगितलं तुम्ही मुसलमान असून देखील एवढी छान मराठी बोलता. मराठीचे प्राध्यापक आहेत त्या कॉलेजमध्ये. ते म्हणाले मला सगळ्यात मोठी शिवी ही वाटते, तुम्ही मला शिवी का देताय, कौतुक का करताय तुम्ही. इथली भाषा, इथली संस्कृती, संस्कृतीमधले चांगले भाग, संस्कृतीमधले वाईट भाग सगळे मुसलमानांनी आणि ख्रिश्चनांनी जपलेत. वाईट पण जपलेत, अस्पृश्यता सोडली, पण जातीव्यवस्था कुठे सोडली? जाती आहेतच तिथे. खाटीक होते, कसाब झाले, कोरेशी झाले, माळी होते, बागवान झाले. काही काही जातीचा उल्लेख सापडतो, काही जाती तर आता कुठल्या होतं ते आठवत नाही, पण जाती आहे. म्हणजे मुसलमान असो, ख्रिश्चन असो की हिंदू असो, सोयरी की बघायला आपल्या पोरा पोरींच्यासाठी ज्यावेळी जातात, पोरांनी जमलं तर बरं असतं, पण नाही जमलं तर काय करायचं, बघावं लागतं. मग ज्यावेळी बघायला जातात त्यावेळी जो गोतावळा असतो तो प्रत्येक ठिकाणी असतोच. पुण्यामध्ये एक 25-30 वर्षापूर्वी मुसलमानामध्ये एक बागवान समाजाचा मुलगी आणि तांबोळी समाजाचा मुलगा वकील झालेला, त्या दोघांनी लग्न केलं, त्यांच्यावरती बहिष्कार टाकला होता. आणि आपल्या इथे तर काय बोलायचं, म्हणजे इतक्या हत्या होत आहेत. नगर जिल्ह्यामध्ये नेवासामध्ये त्या तीन मुलांची हत्या केली, खरडामध्ये नितीन आगेची हत्या केली. हिंदूमधले लव जिहाद तर फार लांबचं राहिलं. लव जिहाद ही अत्यंत म्हणजे खोटी स्टोरी केलेली आहे मुलींचं स्वातंत्र्य संकुचित करण्यासाठी. स्त्री स्वातंत्र्य नाकारण्यासाठीचे वेगवेगळे जे ट्रिक्स वापरले जातात त्याच्यामध्ये लव जिहाद आहे. खाप पंचायत आणि सगळे जात पंचायत, बुरखा बिरखा, फतवे काढणारे जे सगळे, सगळ्यांची एका बाबतीत एकमत आहे. हिंदू असो मुसलमान असो, एकमत फार लवकर होतं स्त्रियांना स्वातंत्र्य देऊ नये. मला तो आता सांगता सांगता किस्सा आठवलं, माझ्या याच्यामध्ये लिहिला नव्हता. बिजापूरमध्ये ज्यावेळी इराणच्या क्रांतीनंतर सिनेमाबंदीचा फतवा काही ठिकाणी निघाला होता, जळगावमध्ये पण निघाला होता, रजा पटेलनी त्याविरुद्ध आंदोलन केलं होतं. बिजापूरमध्ये आम्ही गेलो होतो चौकशी करायला. बिजापूरमध्ये पण ते झालं होतं आणि तिथे नजमा बांगी नावाची एक मुलगी त्याच्या विरोधात उभी राहिली. तिथे गेल्यानंतर आम्हाला कळालं की तिथे हे फतवा निघाल्यानंतर तिथल्या लिंगायत समाजाने त्याचं स्वागत केलं. फारच चांगला निर्णय घेतलाय, हे आधीच व्हायला पाहिजे होतं. आम्ही देखील आमच्या समाजासाठी हा निर्णय लागू करतोय लिंगायत समाजाने. काय, स्त्रियांनी सिनेमे बघू नये, अश्लील असतात, पुरुषांनी बघायला हरकत नाही, पुरुषांनी अश्लील बघायला हरकत नाही, स्त्रियांनी बघू नये. तेव्हा स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा संकोच करणं हे सगळ्यांच्या बाबतीत एकमत आहे. एनिवे आपण परत आपला कदाचित विषय जाईल. तर मी जे सांगत होतो की इथल्या धर्मांतरित मुसलमानांनी, धर्मांतरित ख्रिश्चनांनी भाषा, संस्कृती सगळं जपलेलं आहे. संस्कृती ज्यावेळी म्हणतो त्यावेळी मी लक्षद्वीपमध्ये गेलो होतो काही वर्षापूर्वी आणि तिथल्या टुरिझम डिपार्टमेंटने काही डान्स ठेवला होता. 25-30 पुरुष धोती नेसून, गुडघे दिसत होते अशी धोतर नेसली होती, काय आपण पोतडी म्हणतो, काय म्हणतो मराठीत मला शब्द माहिती नाही, आणि ते नाचत होते. भाषा कळत नव्हती, तिथली भाषा वेगळी. मध्ये मध्ये मोहम्मद, रसूलुल्ला असे शब्द येत होते, त्यावरून लक्ष देत होती काहीतरी मुसलमान संदर्भातलं काहीतरी काव्य आहे. आणि सगळे मुसलमान होते, धोतर आणि पागडी नेसलेले, तिथल्या स्थानिक भाषेमध्ये गाऊन नाचणारे टुरिझम डिपार्टमेंटने बोलवलेले होते. फार जुनी गोष्ट नाही आहे, 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता या पार्श्वभूमीवरती आपण पाकिस्तानमध्ये लोकसंख्या अदलाबदलचा जर विचार केला
तर केरळ आणि तामिळनाडूमधल्या मुसलमानाला पंजाब आणि सिंधमध्ये पाठवण्याचा भाग आहे. हिंदुस्तान पाकिस्तान शब्द नाही, प्रांत, इथली प्रांतिक संस्कृती आहे. फक्त प्रांतिक नाही, अहो महाराष्ट्राची तरी एक संस्कृती आहे का? मराठवाड्याचं वेगळं, वऱ्हाडाचं वेगळं, कोकणी संस्कृती वेगळी, सण वेगळे. कारण की पीक केव्हा तुमचं पीक हार्वेस्टिंग असतं त्याला जोडून कुठेतरी सण असतात. म्हणजे कुठे गणपती महत्त्वाचा असतो, कुठे होळी महत्त्वाची असते, कुठे दसरा महत्त्वाचा असतो, कुठे दुर्गापूजा असते. प्रत्येक ठिकाणचं वेगळं आहे. आणि हे वेगळेपण, ही इतकी वैविध्यपूर्ण ही जी संस्कृती आहे, हे भारताचं वैभव आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा सेक्युलरिझमच्या संदर्भामध्ये आपण कुठे विचार करतो का? म्हणून पाकिस्तानची मागणी धर्माच्या आधाराने करणारे, पाकिस्तानच्या मागणीचं समर्थन वेगळ्या आयडिओलॉजीने करणारे, हे सगळे विचार आणि लोकसंख्याची अदलाबदल करण्याचा जो विचार आहे तो सगळ्यात जास्त अमानुष विचार आहे. भारताचा मुसलमान, भारताचा ख्रिश्चन भारतीयच आहे, त्या पलीकडे दुसरं काही नाही. त्याचं जे पासपोर्ट आहे, इथे नेहमी सांगितलं जातं, हो काय मुसलमानांना 60-70 देश आहे जगामध्ये, हिंदूंना हा एकुलता एक देश, कुठे जाणार हिंदू? मुसलमान तरी कुठे जाणार? कधी हजला जरी गेला ना, हजचा ते संपलं शेवटचा दिवस की आपला विजा पासपोर्ट घ्या, तुमचे तिकीट घ्या, तुमच्या देशात जा. कुठे काय सौदी अरेबियामध्ये आपले कामगार वगैरे जातात, एखाद्याला तिथे धंदा करायचा झाला करता येत नाही. भारताचे नागरिक आहात तुम्ही, म्हणजे परदेशी, या देशाचे नागरिक नाही. नॅशनॅलिटी, सिटिजनशिप संविधानामध्ये जे नागरिकत्व दिलेलं आहे ते धर्मावर आधारित दिलेलं नाही आहे. तर इथल्या भारतीय मुसलमानांचं, भारतीय ख्रिश्चनांचं भारतीयत्व नाकारण्याचा जो मुद्दा आहे, तो मला असं वाटतं की तो या सगळ्या धर्मवादी राजकारणातला सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. आणि त्याच्याकडे आपण कुठेतरी लक्ष घातलं पाहिजे. सेक्युलरिझमच्या संदर्भामध्ये या प्रश्नाकडे पुरेसं लक्ष दिलं गेलेलं नाही असं मला वाटतं. अजून काही मुद्दे आहेत की प्रत्येक हे जे सेक्युलरिझमची आपण चर्चा करतो, तर पुढे धर्मराष्ट्राची चर्चा करणं क्रमप्राप्त आहे. मोहम्मद अली जिनाने काय धर्मराष्ट्राची व्याख्या केली आणि ते काय धर्म पाळत होते, मोहम्मद अली जिना आणि हिंदुत्व, म्हणजे एका अर्थाने हिंदू राष्ट्राची आयडिओलॉजी मांडणारे सावरकर, हे त्या अर्थाने दोघेही ज्याला आपण काय म्हणू की ऑर्थोडॉक्स नव्हते, किंबहुना त्यांच्या ईश्वरावरती विश्वास, त्या अर्थाने दोघेही त्या अर्थाने काय म्हणतो की वैज्ञानिक दृष्टिकोन धारण करणारे वगैरे होते. आणि दुसऱ्या बाजूला मौलाना आझाद आणि महात्मा गांधी हे धार्मिक होते. मौलाना आझाद तर इतके कट्टर होते की ते अध्यक्ष असताना काँग्रेसचे असं सांगितलं जातं, नमाजची वेळ झाली, खाली गेले, नमाज पडून परत वरती आले. त्यांनी धर्माच्या बाबतीत बरंच काही क्रांतिकारक लिहिलेले पण आहे. राष्ट्राची, हे धर्मराष्ट्राची मांडणी करताना आपण काय मांडणी करतो? म्हणून जे सिटिजनशिपच्या संदर्भामध्ये पितृभूमी आणि पुण्यभूमीचा जो विचार आहे, तो इथल्या मुसलमान, ख्रिश्चन, ज्यू किंवा पारसी, पारसी निरुपद्रवी आहे किंवा त्यांनी खूप योगदान केले म्हणून त्यांच्यासाठी थोडं क्षमाशील दृष्टी, पण नागरिकत्व त्यांना इक्वल नागरिकत्व नाही. पुण्यभू आणि पितृभू, मुसलमान आणि ख्रिश्चनांची पुण्यभूमी तिथे आहे असं ते ठरवतात. मक्का आणि काय ते रोम वगैरे असेल, जेरुसलेम, रिजेक्शनची थेरी. आपल्या इथे आपल्या रिजेक्शनचे फार, आपल्या खेळामध्ये पण रिजेक्शन असतं, ते आपण ते धावपळीचा खेळ करतो ना, टच केला की आऊट, स्पर्श झाला की आऊट. खेळामध्ये देखील आपली अस्पृश्यता अशी डोकावतच एरवे, हा रिजेक्शनचा भाग आहे. पुढचा मुद्दा असा आहे की आपण काय मांडतो. धर्मराष्ट्रामध्ये जर काही खरोखर मूल्यात्मक मांडणी झाली तर तेही काही हरकत नाही. आपल्याकडे कशी मांडणी येते? हिंदू समाजाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे असं सावरकर म्हणतात, 6 सोनेरी पानं, की हिंदू समाजामध्ये सद्गुण विकृती आहे आणि जोपर्यंत हिंदू समाज सद्गुण टाकून देत नाही तोपर्यंत आपण बलवान होणार नाही. कुठले सद्गुण? अहिंसा आणि सहिष्णुता, याचा त्याग केला पाहिजे. त्याचे उदाहरण देताना म्हणतात की शिवाजी महाराज यांच्या समोर ज्यावेळी कल्याणची सुभेदार सून तिथे पेश केली गेली आणि मग शिवाजी महाराजांनी ते सांगितलं की माझी आई इतकी सुंदर असती वगैरे जे काय येते, तिला परत पाठवलीस मानासहित मानपान करून. सावरकर म्हणतात की शिवाजीने असं का केलं? एक ते सद्गुण नडले. अरे बाबा, तुम्हाला नको ती एखाद्या शिपायला दिली असती, परत का पाठवली? आणखीन एक यवन पैदा करायला? हे मी नाही म्हणत, हे सावरकर म्हणतात. ज्यावेळी धर्मातून सद्गुण टाकून द्यायचे असतात त्यावेळी जो उरतो तो अधर्म. हिंदू धर्मातून
सद्गुण टाकून दिले तर हिंदुत्ववाद उरतो आणि इस्लाम धर्मातून सद्गुण टाकून दिले तर तालिबान होतो, टेररिझम होतो. तेव्हा धर्माचा पाया हा सद्गुण असतो. नीतिमत्तेच्या कल्पना काळानुरूप बदलतात, आदत इबादत वगैरे म्हणतो, पण जर सद्गुण हे जर नसेल तर धर्म कसा राहील? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगी जे दीन दुबळे. मग हे जे काही साने गुरुजींची प्रार्थना की जे दलित पतित आहे, गरीब आहे, त्यांना तुम्ही जवळ घ्या, उपेक्षितांना जवळ घ्या, हा खरा धर्म आहे. खरा तो धर्म एक हा जो भाग आहे की कबीरांनी जे सांगितलंय, हे जे मी सुरुवातीला सांगित होतो की सुफी संत आणि भक्ती संप्रदाय या दोन्ही संप्रदायातला तत्वज्ञानाचा अर्क कबीरांनी एका वाक्यात सांगितलाय, पोथी पोथी पडी जगमुवा, पंडित भयान कोय, ढाई अखर प्रेम का पडे सो पंडित होय. ही त्या संतांचा विचार करतो. तर हे लक्षात घेतलं पाहिजे की संस्कृती आणि भाषा ही धर्म निरपेक्ष आहे. भाषेमध्ये सगळं कवर होत असं, सगळे धर्म कवर होतात. धर्मांतराचाच विषय निघाला तर मी अजून काही याच्यामध्ये सांगू शकतो की जे मला बाकीच्या याच्यामध्ये सापडलं नाही. धर्माचा परिचय किती जुना आहे आपल्या इथे. पश्चिम किनारपट्टी पूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, इथे 4-5 हजार वर्षापासून अरब व्यापारी येण्याची प्रथा होती. इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माच्या आधीपासून ज्यू लोकांच्या कॉलनी इथे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ज्यू राहत होते. तेलाचा धंदा, खाद्य तेलाचं टेक्नॉलॉजी त्यांनी इथे आणली आणि तेलाचा उद्योग करत होते. शनिवारी तेली म्हणायचे त्याने, शनिवारी उद्योग बंद ठेवायचे, उपवास करायचे. फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची वस्ती होती. तिथे एर्नाकुलमच्या तिथे कोचीन बंदर आहे, मट्टांचेरी नावाचं गाव आहे, तिथे त्यांची ती कॉलनी अजून मेंटेन केलेली हेरिटेज म्हणून. याच केरळमध्ये कोंडुंगलूर नावाचं एक गाव आहे, तिथे येशू ख्रिस्ताच्यावर काम केलेला सेंट थॉमस येऊन गेलाय, ख्रिस्ती धर्माचा प्रसार प्रचार करायचा प्रयत्न केला. आणि आपल्या इथे इतिहासाच्या पुस्तकामध्ये आपण वास्को डी कामापासून सुरू करतो, त्याच्या पूर्वी इतकं जुनं येऊन गेलं त्याचा उल्लेख पण नाही. आणि त्याच कोंडुंगलूर गावामध्ये भारतातली पहिली मशीद आहे, इसवी सन 632 साली बांधलेली आहे, 629 साली बांधली, सॉरी 632 आहे, 629 साली. पैगंबराचे निधन 632 साली झालेलं आहे आणि पहिली मशीद भारतातली 629 साली, 3 वर्ष अगोदर पैगंबराच्या निधनाच्या. या अरब व्यापाऱ्यांच्या मार्फत त्या केरळच्या राजाला कळालं होतं की इथे काहीतरी चाललंय. चेरामन नावाचा राजा होता, तो तिथे गेला भेटायला मोहम्मद पैगंबरांना. तिथे त्यांची मोहम्मद पैगंबराच्या बरोबर भेट झाली का नाही त्याबद्दल दुमते, काही लोकांचं म्हणणं झालं, काही लोकांचं म्हणणं झाली नाही. पण परत त्यांना ते वाटेत त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्यावर जे सहकारी गेले होते त्यांना त्यांनी पत्र लिहून पाठवलं की हा धर्म चांगला आहे, आपल्या इथे आश्रय द्या. आणि ती पहिली मशीद तिथे बांधली कोडुंगळूर गावामध्ये, चेरामन नावाच्या, चेरामन पेरुमल त्या राजाचं नाव होतं. गंमत म्हणजे हा जो सगळा परिसर आहे, केरळ आता नाव आलं, त्यावेळी त्रावणकोर स्टेट होतं. या त्रावणकोर स्टेटमध्ये सुरुवातीपासून भारताला स्वातंत्र्य मिळेलपर्यंत 1947 सालापर्यंत कधीही तिथे मुसलमान राजवट नव्हती, कधीही तिथे ख्रिस्ती राजवट नव्हती. ब्रिटिश, फ्रेंच, पोर्तुगीज सगळे आले पण त्रावणकोरच्या तिथे डायरेक्ट त्यांनी राज्य केले नाही. ब्रिटिशांनी मान्यता दिली होती पण प्रत्यक्ष कारभार त्यांनी केला नाही. म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा सगळा प्रदेश हिंदू राजांच्या ताब्यात होता. आणि या केरळमध्ये 25% मुस्लिम आहेत जवळपास. आता आकडेवारी नवीन काय सेन्ससमध्ये 25-22-23 झाली असेल, मला माहिती नाही किती झाली. आणि ख्रिश्चन 25%. जिथे मुसलमान राजवट नाही तिथे 25% मुसलमान आहेत, जिथे ख्रिश्चन राजवट नाही तिथे 25% ख्रिश्चन आहे. कशासाठी, कुठली प्रेरणा आहे, याचा कुठेतरी आपल्याला शोध घ्यावा लागतो. आणि पुढचा भाग येतो की धर्म जरी बदलला असला तरी त्यांना त्यांनी तिथली भाषा आणि संस्कृती बदललेली नाही. आज देखील तुम्ही जर गेलात केरळमध्ये तर तिथला मुसलमान तिथला ख्रिश्चन मल्याळम भाषेमध्येच बोलतो. मशिदीमध्ये नमाज अरबी भाषेमध्ये होते पण मशिदीमध्ये नमाजानंतर जे प्रवचन असतं, बयान, ते मल्याळम भाषेमध्ये असतं. तामिळनाडूमध्ये गेलात तर बयान तामिळ भाषेमध्ये असतं. भारतामध्ये मागच्या सेन्ससप्रमाणे 13.4% आणि आत्ताच्या सेन्ससप्रमाणे 14.2% मुसलमान आहेत. उर्दू भाषिकांची संख्या 5.2% आहेत. 9% मुसलमान असेल किंवा 8.5% म्हणजे निम्म्यापेक्षा की अधिक मुसलमान असेल की ज्यांची भाषा उर्दू नाही.
इस्लामची भाषा उर्दू नाही. जगामध्ये जिथे जिथे मुसलमान आहे तिथे तिथे ती त्या त्या देशाची भाषा बोलतात. कुराण अरबी भाषेमध्ये आहे, उर्दू भाषेमध्ये नाही. उर्दू भाषा फक्त भारतामध्ये वापरली जाते, भारत आणि पाकिस्तान. भारतामध्ये ज्यावेळी म्हणतो पाकिस्तान भारताचा भाग होता म्हणून फक्त भारतात, त्या अर्थाने. भारताच्या बाहेर कुठेही उर्दू भाषा वापरली जात नाही. भारतातून गेलेले काही व्यापारी दुसरीकडे काम करत असेल त्यांना उर्दू भाषा येत असते, पण प्रत्येक देशाची भाषा जी असते ती तिथल्या लोकांची भाषा असते. हजमध्ये ज्यावेळी जवळपास 150 देशाचे लोक त्या मक्केमध्ये येतात, प्रत्येकजण आपली आपली भाषा, आपापले झेंडे, आपापलं राष्ट्रीयत्व घेऊन येतो. तेव्हा भारतामधला जो मुसलमान आहे तो त्यांनी धर्म या वेगळ्या कारणासाठी वेगळ्या काळामध्ये बदललेला आहे. ख्रिश्चनांचंही तसंच आहे. त्यांनी आपली संस्कृती सोडलेली नाही, त्यांनी आपला त्यांनी आपली भाषा देखील सोडलेली नाही. आता याला तीन प्रांत थोडेसे अपवाद आहेत, म्हणजे आपला महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा काही भाग असा आहे की जिथले मुसलमान तिथली प्रांतिक भाषा काही भागामध्ये वापरत नाही. काही भागामध्ये म्हणतो म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठवाडा, विदर्भ इथले मुसलमान दखनी भाषा बोलतात. त्यांना असं वाटतं की आपण उर्दू बोलतो, ती उर्दू वगैरे नसते. कोकणामधले मुसलमान महाराष्ट्रातल्या कोकणी भाषा बोलतात. त्यांनी त्यांची आडनावं देखील बदललेली नाही. तांबे, लांबे, चौगुले, धर्माधिकारी, ग्रामोपाध्ये, जोशी, नाईक, देशपांडे, पाटणकर, कासकर, दाऊद कासकर, हे सगळे आडनाव आज देखील मुसलमानांची आहेत. आमचे एक मित्र आहेत पॉलिटिकल कार्यकर्ते रत्नागिरीमध्ये, बाळ पाटणकर. आता त्यांचं वय 80 झालं, त्यामुळे आता त्यांना लोक बाळासाहेब म्हणतात. मुसलमान आहेत, अस्खलित मराठी बोलतात. कौतुक करायचं कारण नाही. आमचे शहाजिंदे आहेत, तुमचेही मित्र असेल कदाचित. त्यांना कधीतरी कोणीतरी सांगितलं हो तुम्ही मुसलमान असून देखील एवढी छान मराठी बोलता. मराठीचे प्राध्यापक आहेत त्या कॉलेजमध्ये. ते म्हणाले मला सगळ्यात मोठी शिवी ही वाटते, तुम्ही मला शिवी का देताय, कौतुक का करताय तुम्ही. इथली भाषा, इथली संस्कृती, संस्कृतीमधले चांगले भाग, संस्कृतीमधले वाईट भाग सगळे मुसलमानांनी आणि ख्रिश्चनांनी जपलेत. वाईट पण जपलेत, अस्पृश्यता सोडली, पण जातीव्यवस्था कुठे सोडली? जाती आहेतच तिथे. खाटीक होते, कसाब झाले, कोरेशी झाले, माळी होते, बागवान झाले. काही काही जातीचा उल्लेख सापडतो, काही जाती तर आता कुठल्या होतं ते आठवत नाही, पण जाती आहे. म्हणजे मुसलमान असो, ख्रिश्चन असो की हिंदू असो, सोयरी की बघायला आपल्या पोरा पोरींच्यासाठी ज्यावेळी जातात, पोरांनी जमलं तर बरं असतं, पण नाही जमलं तर काय करायचं, बघावं लागतं. मग ज्यावेळी बघायला जातात त्यावेळी जो गोतावळा असतो तो प्रत्येक ठिकाणी असतोच. पुण्यामध्ये एक 25-30 वर्षापूर्वी मुसलमानामध्ये एक बागवान समाजाची मुलगी आणि तांबोळी समाजाचा मुलगा वकील झालेला, त्या दोघांनी लग्न केलं, त्यांच्यावरती बहिष्कार टाकला होता. आणि आपल्या इथे तर काय बोलायचं, म्हणजे इतक्या हत्या होत आहेत. नगर जिल्ह्यामध्ये नेवासामध्ये त्या तीन मुलांची हत्या केली, खरडामध्ये नितीन आगेची हत्या केली. हिंदूमधले लव जिहाद तर फार लांबचं राहिलं. लव जिहाद ही अत्यंत म्हणजे खोटी स्टोरी केलेली आहे मुलींचं स्वातंत्र्य संकुचित करण्यासाठी, स्त्री स्वातंत्र्य नाकारण्यासाठीचे वेगवेगळे जे ट्रिक्स वापरले जातात त्याच्यामध्ये लव जिहाद आहे. खाप पंचायत आणि सगळे जात पंचायत, बुरखा बिरखा फतवे काढणारे जे सगळे, सगळ्यांची एका बाबतीत एकमत आहे, हिंदू असो मुसलमान असो, एकमत फार लवकर होतं. स्त्रियांना स्वातंत्र्य देऊ नये. मला तो आता हे सांगता सांगता कसे आठवलं, माझ्या याच्यामध्ये लिहिला नव्हता. बिजापूरमध्ये ज्यावेळी इराणच्या क्रांतीनंतर सिनेमाबंदीचा फतवा काही ठिकाणी निघाला होता, जळगावमध्ये पण निघाला होता, रजा पटेलनी त्याविरुद्ध आंदोलन केलं होतं. बिजापूरमध्ये आम्ही गेलो होतो चौकशी करायला, बिजापूरमध्ये पण ते झालं होतं. आणि तिथे नजमा बांगी नावाची एक मुलगी त्याच्या विरोधात उभी राहिली. तिथे गेल्यानंतर आम्हाला कळालं की तिथे हे फतवा निघाल्यानंतर तिथल्या लिंगायत समाजाने त्याचं स्वागत केलं. फारच चांगला निर्णय घेतलाय, हे आधीच व्हायला पाहिजे होतं. आम्ही देखील आमच्या समाजासाठी हा निर्णय लागू करतोय लिंगायत समाजाने. काय, स्त्रियांनी सिनेमे बघू नये, अश्लील असतात, पुरुषांनी बघायला हरकत नाही, पुरुषांनी अश्लील बघायला हरकत नाही, स्त्रियांनी बघू नये. तेव्हा स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा संकोच करणं हे सगळ्यांच्या बाबतीत एकमत आहे. आणि व्यापण परत आपला कदाचित विषय जाईल. तर मी जे सांगत होतो की इथल्या धर्मांतरित मुसलमानांनी, धर्मांतरित ख्रिश्चनांनी भाषा, संस्कृती सगळं जपलेलं आहे. संस्कृती ज्यावेळी म्हणतो त्यावेळी मी लक्षद्वीपमध्ये गेलो होतो काही वर्षापूर्वी, आणि तिथल्या टुरिझम डिपार्टमेंटने काही डान्स ठेवला होता.
25-30 पुरुष धोती नेसून गुडघ्याच्या वर गुडघे दिसत होते अशी धोतर नेसली होती. काय आपण पोतडी म्हणतो, काय म्हणतो मराठीत मला शब्द माहिती नाही. आणि ते नाचत होते, गातात. भाषा कळत नव्हती, तिथली भाषा वेगळी. मध्ये मध्ये मोहम्मद रसूलुल्ला असे शब्द येत होते, त्यावरून लक्षात येत होती काहीतरी मुसलमान संदर्भातलं काहीतरी काव्य आहे. आणि सगळे मुसलमान होते, धोतर आणि पागडी नेसलेले, तिथल्या स्थानिक भाषेमध्ये गाऊन नाचणारे टुरिझम डिपार्टमेंटने बोलवलेले होते. फार जुनी गोष्ट नाही आहे, 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता या पार्श्वभूमीवरती आपण पाकिस्तानमध्ये लोकसंख्या अदलाबदलचा जर विचार केला तर केरळ आणि तामिळनाडूमधल्या मुसलमानाला पंजाब आणि सिंधमध्ये पाठवण्याचा भाग आहे. हिंदुस्तान पाकिस्तान शब्द नाही, प्रांत, इथली प्रांतिक संस्कृती आहे. फक्त प्रांतिक नाही, अहो महाराष्ट्राची तरी एक संस्कृती आहे का? मराठवाड्याचं वेगळं, वऱ्हाडाचं वेगळं, कोकणी संस्कृती वेगळी, सण वेगळे. कारण की पीक केव्हा तुमचं पीक हार्वेस्टिंग असतं त्याला जोडून कुठेतरी सण असतात. म्हणजे कुठे गणपती महत्त्वाचा असतो, कुठे होळी महत्त्वाची असते, कुठे दसरा महत्त्वाचा असतो, कुठे दुर्गापूजा असते, प्रत्येक ठिकाणचं वेगळं आहे. आणि हे वेगळेपण, ही इतकी वैविध्यपूर्ण ही जी संस्कृती आहे, हे भारताचं वैभव आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा सेक्युलरिझमच्या संदर्भामध्ये आपण कुठे विचार करतो का? म्हणून पाकिस्तानची मागणी धर्माच्या आधाराने करणारे, पाकिस्तानच्या मागणीचं समर्थन वेगळ्या आयडिओलॉजीने करणारे हे सगळे विचार आणि लोकसंख्याची अदलाबदल करण्याचा जो विचार आहे तो सगळ्यात जास्त अमानुष विचार आहे. भारताचा मुसलमान, भारताचा ख्रिश्चन भारतीयच आहे, त्या पलीकडे दुसरं काही नाही. त्याचं जे पासपोर्ट आहे, इथे नेहमी सांगितलं जातं हो काय मुसलमानांना 60-70 देश आहे जगामध्ये, हिंदूंना हा एकुलता एक देश, कुठे जाणार हिंदू? मुसलमान तरी कुठे जाणार? कधी हजला जरी गेला ना, हजचा ते संपलं शेवटचा दिवस की आपला विजा पासपोर्ट घ्या, तुमचे तिकीट घ्या, तुमच्या देशात जा. कुठे काय सौदी अरेबियामध्ये आपले कामगार वगैरे जातात, एखाद्याला तिथे धंदा करायचा झाला करता येत नाही. भारताचे नागरिक आहात तुम्ही, म्हणजे परदेशी, या देशाचे नागरिक नाही. नॅशनॅलिटी, सिटिजनशिप संविधानामध्ये जे नागरिकत्व दिलेलं आहे ते धर्मावर आधारित दिलेलं नाही आहे. तर इथल्या भारतीय मुसलमानांचं, भारतीय ख्रिश्चनांचं भारतीयत्व नाकारण्याचा जो मुद्दा आहे तो मला असं वाटतं की तो या सगळ्या धर्मवादी राजकारणातला सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. आणि त्याच्याकडे आपण कुठेतरी लक्ष घातलं पाहिजे. सेक्युलरिझमच्या संदर्भामध्ये या प्रश्नाकडे पुरेसं लक्ष दिलं गेलेलं नाही असं मला वाटतं. अजून काही मुद्दे आहेत की प्रत्येक ही जे सेक्युलरिझमची आपण चर्चा करतो तर पुढे धर्मराष्ट्राची चर्चा करणं क्रमप्राप्त आहे. मोहम्मद अली जिनांनी काय धर्मराष्ट्राची व्याख्या केली आणि ते काय धर्म पाळत होते, मोहम्मद अली जिना आणि हिंदुत्व म्हणजे एका अर्थाने हिंदू राष्ट्राची आयडिओलॉजी मांडणारे सावरकर, हे त्या अर्थाने दोघेही ज्याला आपण काय म्हणू की ऑर्थोडॉक्स नव्हते, किंबहुना त्यांच्या ईश्वरावरती विश्वास त्या अर्थाने दोघे त्या अर्थाने काय म्हणतो की वैज्ञानिक दृष्टिकोन धारण करणारे वगैरे होते. आणि दुसऱ्या बाजूला मौलाना आझाद आणि महात्मा गांधी हे धार्मिक होते. मौलाना आझाद तर इतके कट्टर होते की ते अध्यक्ष असताना काँग्रेसचे असं सांगितलं जातं, नमाजची वेळ झाली खाली गेले, नमाज पडून परत वरती आले. त्यांनी धर्माच्या बाबतीत बरंच काही क्रांतिकारक लिहिलेले पण आहे. राष्ट्राची ये धर्मराष्ट्राची मांडणी करताना आपण काय मांडणी करतो? म्हणून जे सिटिजनशिपच्या संदर्भामध्ये पितृभूमी आणि पुण्यभूमीचा जो विचार आहे तो इथल्या मुसलमान, ख्रिश्चन, ज्यू किंवा पारसी, पारसी निरुपद्रवी किंवा त्यांनी खूप योगदान केले म्हणून त्यांच्यासाठी थोडं क्षमाशील दृष्टी, पण नागरिकत्व त्यांना इक्वल नागरिकत्व नाही. पुण्यभू आणि पितृभू, मुसलमान आणि ख्रिश्चनांची पुण्यभूमी तिथे आहे असं ते ठरवतात, मक्का आणि काय ते रोम वगैरे असेल, जेरुसलेम. रिजेक्शनची थेरी, आपल्या इथे आपलं रिजेक्शनचं फार आहे. आपल्या खेळामध्ये पण रिजेक्शन असतं, ते आपण ते धावपळीचा खेळ करतो ना, टच केला की आऊट, स्पर्श झाला की आऊट. खेळामध्ये देखील आपली अस्पृश्यता अशी डोकावतच एरवे, हा रिजेक्शनचा भाग आहे. पुढचा मुद्दा असा आहे की आपण काय मांडतो. धर्मराष्ट्रामध्ये जर काही खरोखर मूल्यात्मक मांडणी झाली तर तेही काही हरकत नाही. आपल्याकडे कशी मांडणी येते? हिंदू समाजाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे असं सावरकर म्हणतात, 6 सोनेरी पानं. ही हिंदू समाजामध्ये सद्गुण विकृती आहे आणि जोपर्यंत हिंदू समाज सद्गुण टाकून देत नाही तोपर्यंत आपण बलवान होणार नाही. कुठले सद्गुण? अहिंसा आणि सहिष्णुता, याचा त्याग केला पाहिजे.
त्याचे उदाहरण देताना म्हणतात की शिवाजी महाराज यांच्या समोर ज्यावेळी कल्याणची सुभेदार सून तिथे पेश केली गेली आणि मग शिवाजी महाराजांनी ते सांगितलं की माझी आई इतकी सुंदर असती वगैरे जे काय येते तिला परत पाठवलीस मानासहित मानपान करून. सावरकर म्हणतात की शिवाजीने असं का केलं, हे ते सद्गुण नडले. अरे बाबा तुम्हाला नको ती एखाद्या शिपायला दिली असती, परत का पाठवली, आणखीन एक यवन पैदा करायला. हे मी नाही म्हणत, हे सावरकर म्हणतात. ज्यावेळी धर्मातून सद्गुण टाकून द्यायचे असतात त्यावेळी जो उरतो तो अधर्म. हिंदू धर्मातून सद्गुण टाकून दिले तर हिंदुत्ववाद उरतो आणि इस्लाम धर्मातून सद्गुण टाकून दिले तर तालिबान होतो, टेररिझम होतो. तेव्हा धर्माचा पाया हा सद्गुण असतो. नीतिमत्तेच्या कल्पना काळानुरूप बदलतात, आदत इबादत वगैरे म्हणतो, पण जर सद्गुण हे जर नसेल तर धर्म कसा राहील? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगी जे दीन दुबळे. मग हे जे काही साने गुरुजींची प्रार्थना आहे की जे दलित पतित आहे, गरीब आहे, त्यांना तुम्ही जवळ घ्या, उपेक्षितांना जवळ घ्या, हा खरा धर्म आहे. खरा तो धर्म एक हा जो भाग आहे की कबीरांनी जे सांगितलंय, हे जे मी सुरुवातीला सांगित होतो की सुफी संत आणि भक्ती संप्रदाय या दोन्ही संप्रदायातला तत्वज्ञानाचा अर्क कबीरांनी एका वाक्यात सांगितलाय, पोथी पोथी पडी जग मुवा, पंडित भयानक कोय, ढाई अखर प्रेम का पडे सो पंडित होय. ही त्या धर्माच्या विरोधामध्ये झालेली एक काय म्हणू काही बंड आहे. आणि कुरुंदकरांच्या पुस्तकामध्ये ते वारंवार म्हणलेले की संत जे झालेले आहेत, जेवढे संत हे धार्मिक नाही आहे तर ते त्या ठिकाणच्या धर्माच्या काही चुकीच्या कल्पनेच्या विरुद्ध झालेलं बंड आहे. कुरुंदकरांनी त्याचं फार चांगलं याच्यामध्ये विवेचन केलेलं आहे. तर हा जो सगळा आपल्या देशाचा फॅब्रिक आहे हे लक्षात घ्या. शेवटचं मी सांगतो आणि थांबतो, मला असं वाटतं की वेळ माझी संपत आलेली आहे. शेवटचा मुद्दा मांडतो की धर्मांतरितचा जो भाग आहे तो पुन्हा मी थोडासा अधोरेखित करू इच्छितो. ज्या अर्थी आप इथल्या मुसलमान आणि इथला ख्रिश्चन हा धर्मांतरित आहे, त्या अर्थी बहुतेक वेळेला हे सगळे जे हिंदू मुसलमान आणि ख्रिश्चन आहे ते एकमेकांचे चुलत भाऊ असण्याची शक्यता भरपूर आहे. चुलत भाऊ म्हणतो त्यावेळी चुलत बहीण पण आलेत बरं का, म्हणजे परत माझ्याकडून ते चूक राहून जाऊ नये. ते जेंडर इक्वालिटीच्या हल्ली फार भान ठेवावं लागतं, ठेवतो मी. माझा विश्वास आहे जेंडर इक्वालिटीवरती, फक्त डावपेचाचा भाग नाही आहे, माझा निष्ठेचाही भाग आहे. एनिवे दोन उदाहरणं देतो. पुण्याच्या गणेशपेठ मटन मार्केटमध्ये मी काही वर्षापूर्वी गेलो होतो. तिथे असे गाळे असतात, गाळा नंबर 18, 19, 20. 18 नंबर गाळ्यावरती लिहिलं होतं विश्वनाथ गणपतराव घोलप, 19 नंबर गाळ्यावरती लिहिलं होतं कासम इब्राहिम घोलप. विश्वनाथ गणपतराव घोलप, कासम इब्राहिम घोलप, घोलप घोलप चुलत भाऊ. ते काही सांगायला पाहिजे का काही वेगळं? साधी गोष्ट आहे, खाटी खोते कसाप झाले, वेगळं सांगायची गरजच नाही. पुढचा मुद्दा, नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी निवडून आले, अहमदाबाद बडोदा मुंबई ठिकठिकाणी मोठे मोठे फ्लेक्स लागले. आमच्या जातीचा माणूस पंतप्रधानपदी निवडून आला, अभिनंदन. कुठली जात? मोदीची घाची तेली. सही करणारे सगळे मुसलमान. राज हेअर ऑइल मिल, अहमद ऑइल मिल, आपण जे हे वापरतो पॅराशूट हेअर ऑइल, त्याचेही मालक मुसलमान आहे, घाची तेली आहेत. प्रभावी आहेत, म्हणजे भारताचं तेलाचं मार्केट ते चालवतात. म्हणजे त्यांनी भाव काढायचा सकाळी आणि त्याप्रमाणे मार्केट चालतं, इतके ते प्रभावी आहेत. घाची तेली, मोदी घाची तेली, हे घाची तेली एकमेकांचे चुलत भाव. हे चुलत भावाची जर थेरी, म्हणजे आपण जे आपण प्रतिज्ञे मध्ये म्हणतो ना की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, ऍक्च्युली आहेत. आपल्याला एक कृत्रिमपणे म्हणायची गरज नाही आहे. रेवरन नारायण वामन टिळक आणि बाकीचे जे टिळक आहेत राहिलेले इथे जे असतील, साधी गोष्ट आहे ना. किंवा इथे कोपरगाव श्रीरामपूर भागामध्ये वाघमारे दोडके घोडके कांबळे त्रिभुवन हे सगळे वाघमारे आडनाव लावणारे ख्रिश्चन आहेत, तिथे ते आडनाव धारण करणारे अनेक हिंदू पण आहेत. ते साधी गोष्ट आहे ना, ते एकच आहेत ना. तर हा जो सगळा भाग आहे की धर्मांतर झालं म्हणून या देशाशी असलेलं नातं नाकारणं म्हणजे त्या समुदायाच्या विरोधामध्ये केलेला सगळ्यात मोठा अपराध आहे. धर्मांतर झालं म्हणजे राष्ट्रांतर झालं अशी मांडणी केली जाते.
रेव्हरंड नारायण वामन टिळक ज्यावेळी त्यांनी धर्मांतर केलं त्यावेळी आपला देश स्वतंत्र झालेला नव्हता ब्रिटिशांच्या काळात, त्यावेळी त्यांच्यावरती आरोप झालेले धर्मांतर म्हणजे देशांतर, त्यावेळी राष्ट्र शब्द वापरलेला नाही देशांतर, आणि रेव्हरंड नारायण वामन फार व्यथित झाले आणि त्यांनी एक दीर्घ काव्य लिहिले जवळपास 3-4 पानाचं, लक्ष्मीबाई टिळकांचे जर स्मृतिचित्र हे पुस्तक वाचलं तर त्याच्यामध्ये ते काव्य आणि देशांतर कसे नव्हे आणि स्वतः ते धोतर घालून चिपळ्या घेऊन नाचायचे येशू ख्रिस्त, ख्रिस्ताची प्रार्थना पण पद्धतीच सुफी संतांनी आणि या भक्ती संप्रदायाच्या लोकांनी लोकभाषेला प्रतिष्ठा दिली एवढंच नाही तर लोकसंस्कृतीला प्रतिष्ठा दिली, म्हणून त्याच्यामध्ये अनेक जे प्रकार आलेले आहेत नृत्याचे आपल्या अध्यात्माशी जोडलेले ते त्यामुळे आलेले आहेत. टिळक देखील नाचत होते, नाच हे सगळे वैष्णव नाचणं वगैरे जे वारकरीमध्ये चालतं आणि या सगळ्या गटांना वारकरी संप्रदायामध्ये ज्या गटांना सगळे अधिकार नाकारले होते, सेना नावी नरहर सोनार चोखा मेळा किती ते गोरा कुंभार या सगळ्या गटांना, स्त्रियांना कुठे स्थान होतं, इथे आलं स्थान वारकरीमध्ये किंवा भक्ती संप्रदायामध्ये, मीराबाई आली मुक्ताबाई आली जनाबाई आल्या, हे सगळं जे आहे सुफी संत आणि भक्ती संप्रदायाच्या दोन्ही पंथांनी भारतामध्ये अतिशय संतपणे अतिशय शांतपणे एक क्रांती केलेली आहे आणि त्यांनी जी मूल्य प्रस्थापित केलेली आहे ती मूल्य धर्माच्या नावाने राजकारण करणारी आजची मंडळी ही उद्ध्वस्त करू पाहत आहेत आणि हा संघर्ष आहे, हा संघर्ष सनातन आहे, विषमतावादी विरुद्ध समतावादी हा संघर्ष भारतातला सनातन संघर्ष आहे आणि तो संघर्ष आता पुन्हा एकदा उभा राहिला आहे. धर्माचा क्रूर चेहरा आपल्याला निर्माण करायचा आहे का धर्माचा प्रेमळ आणि उदार चेहरा निर्माण करायचा, हा आपल्या समोरचा प्रश्न आहे आणि मी इथे थांबतो. तेव्हा या संस्कृती भाषा या सगळ्या गोष्टी देखील धर्मनिरपेक्ष आहे, एका धर्मामध्ये अनेक भाषा आहेत आणि एका भाषेमध्ये अनेक धर्म आहेत. तर इथे मी थांबतो आणि कुरुंदकरांच्या स्मृतीनिमित्त मला हे विचार इथे मांडायची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद. एकच मुद्दा थोडासा राहिलेला ते मी फक्त इथे सांगू इच्छितो की सद्गुण टाकून देण्याच्या संदर्भामध्ये काही लोकांनी सद्गुण टाकून देण्याचा निर्धार फार पक्का केलेला आहे, त्याच्यातलं काही उल्लेख धारूरकर सरांनी केले की जसे इथे संसदेवरती हल्ले झाले बाकीच्याही ठिकाणी हल्ले झाले त्याचप्रमाणे इथे दाभोळकर पानसरे कलबुर्गी सुरुवात त्याची महात्मा गांधीपासून हेही हल्ले झालेत, बाबरी मशीद पाडली गेली हाही एक हल्ला होता. तर सेक्युलर देशाच्या समोर धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीसाठीच्या राष्ट्राच्या समोर हे जे सगळे प्रश्न आहे इनटॉलरन्स असहिष्णुताचे त्याचा कुठेतरी गंभीरपणे विचार करावा आणि देशाचे जे अतिशय गोड आणि भव्य संस्कृती आहे सर्वसमावेशक ती संस्कृती जपून ठेवण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती, धन्यवाद.